मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सहकुटुंब पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. राज्यात पुन्हा काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का अशा चर्चांना त्यामुळे पेव फुटलंय. शिंदे दिल्लीत गेल्यावर राज्याच्या राजकारणात काही ना काही घडामोड घडते हे आता स्पष्ट झालंय. एवढंच नव्हे तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनरही लागले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आणि गोंधळ गल्लीत अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. पाहूया याच संदर्भातला रिपोर्ट. मैंने कहा था अजित पवार मुख्यमंत्री बनने जा रहे हैं. मुझे लगता है स्वप्न पाता है. दिल्ली आज का बोलो लेकर बदल होते क्या? फडणवीस आणि अजित दादा मिळून शिंदे यांचा कार्यक्रम करतील. करेक्ट. नाही असं काही होणार नाही. आमचा करेक्ट कार्यक्रम आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. जेव्हा शिंदे साहेब मोदींसोबत दिल्लीत भेटीगाठी घेत होते, अख्खं शिंदे कुटुंब जेव्हा मोदींच्या 7 लोककल्याण मार्गावरच्या सरकारी निवासस्थानात सहकुटुंब चहापान करत होते, तेव्हा इकडे त्यांच्या दिल्लीतल्या अचानक भेटीनं चर्चांना उधाण आलं होतं. मुख्यमंत्र्यांची ही सहकुटुंब भेट म्हणजे निरोपाची भेट आहे का अशी चर्चा होण्याची दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे आमदार अमोल मिटकरे यांचं ट्विट आणि दुसरं कारण म्हणजे अजितदादांचे लागलेले बॅनर्स. मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की लवकरच अजित पर्व. पण मिटकरींच्या या ट्विटला लगेचच शिंदे गटाकडून उत्तरही आलं. शिंदे गटाचे नरेश म्हस्के म्हणाले, मिटकरी दमान, सरकार काम करतंय जोमानं, बंद करा मिटकरी मिठाचा खडा टाकणं. सरकार करतंय काम भारी, ट्रिपल इंजिनची शक्ती न्यारी, विकास कामांना गती खरी, तुम्ही बंद करा टांग अडवणं, मिटकरी दमान. मिटकरींनी ट्विट टाकण्याचं टायमिंगही इंटरेस्टिंग होतं. मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले होते आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारांचा वाढदिवस होता, त्यामुळे अजित पवारांना जन्मदिनीच मुख्यमंत्री होण्याचं गिफ्ट मिळतं की काय अशी चर्चा सुरू झाली. पहिला आदमी जब अजित पवार डिप्यूटी सीएम बन गए थे तब मैं पहला तो मैंने कहा था अजित पवार मुख्यमंत्री बनने जा रहे हैं और महाराष्ट्र को एक नया मुख्यमंत्री मिल रहा है. ये मैंने पहले कहा था. मुझे लगता है स्वप्न पाहता है. भविष्य का होईल माहित नहीं, परंतु एखाद्या नेत्याबद्दल केलेलं वक्तव्य याला जास्त गंभीरतेने घेऊ नये असं माझं मत आहे. त्यांच्या बॅनरमुळे कोणी डिवोर्सला जातो असं काही समजायचं कारण नाही. एकीकडे ट्विटवरून असा गोंधळ माजलेला असताना आज अजितदादांच्या जन्मदिनी शुभेच्छांचे पोस्टर लागले. त्या दादांना भावी मुख्यमंत्री अशा शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलीच. पहिल्या दिवशीपासून म्हणतायत आम्हाला, आम्ही जेव्हा सरकार माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलं तेव्हापासून हे आमचे विरोधक आहेत ते असंच म्हणतायत. त्यामुळे असल्या त्यांच्या बोलण्यात कुठलंही तथ्य नाही. बघा आता वर्षापेक्षा जास्त कालावधी होत आला, एवढं चांगलं काम करतोय आपण. फक्त पोस्टर लावून मुख्यमंत्री होत नाही, त्याला 145 आमदार लागतात आणि भावी म्हणजे त्याच्यामध्ये काळ किती आहे. आता दोघे एक तर मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, एक अद्याप व्हायचे आहेत. आता भविष्यामध्ये नीतीच्या मनात काय आम्हाला माहिती नाही, फक्त लोकांची अपेक्षा आहेत. ते अतिउत्साही कार्यकर्ते राहतात जे असे बॅनर लावतात. ते पक्षात अनेक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये काही काही लोक असे उत्साही राहतात, त्या बॅनरने काही फरक पडत नाही. गेल्या महिनाभरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. निमित्त काहीही असलं तरी शिंदे हे दिल्लीश्वरांची वेगळी भेट ही घेतच होते आणि त्यामुळे चर्चा होते. ते मुख्यमंत्री तुम्ही कधी त्यांचं लोकेशन घ्या, प्रत्येक 2 दिवसांनी जातात कुठे? दिल्ली. आज पण तिथेच बरोबर. आज का बोलवले का? बदल होते का? आज का बदल होते का? आज मी ऐकले बदल होते का? आहे का? हा नवीन होल्डिंग बिल्डिंग लागले तर आमच्या मुंबईमध्ये माहित नाही आता काय. वारंवार दिल्ली भेटी होत आहेत का आहेत त्या पाठीमागे काही? ही तर सदिच्छा भेट होती आणि ती एनडीएची सगळ्या पक्षांची भेट होती. 39 पक्ष जे आहेत एनडीएचे घटक पक्ष आहेत त्या बाबतीत सगळ्या एनडीए घटक पक्षांना बोलावलं होतं. खरं तर अजित पवार यांनी सत्तेमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली, आपल्या 9 मंत्र्यांना तगडी खातीही मिळवून दिली, शिवाय शिंदे गटाचं सरकारमधलं उपद्रव मूल्य कमी केलं.
मंत्रिपदासाठी आणि पालकमंत्रीपदासाठी अडलेल्या भल्या भल्यांचे पत्ते कट झाले आणि त्यामुळेच शिंदे गट असुरक्षित झालाय का? फडणवीस आणि अजितदादा मिळून शिंदे यांचा कार्यक्रम करतील, करेक्ट, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय। ते सगळं ठरलेलं स्क्रिप्ट प्रमाणे होईल। दर वेळेला त्याच्या ज्या वल्गना असतात त्या वल्गनेला आता याच्यापेक्षा आता दुसरं काय नेमकं बोलावं म्हणून त्यांनी हे नवीन पिल्लू त्यांनी म्हणतात ते काढलेलं आहे आणि असं काही होणार नाही। आमचा करेक्ट कार्यक्रम, आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे। देवेंद्र फडणवीसजींनी आणि अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केला। करेक्ट कार्यक्रम कशाला म्हणतात ते जरा पवार साहेबांना आणि संजय राजाराम राऊतनी जो उद्धव ठाकरेचा कार्यक्रम केला त्याला करेक्ट कार्यक्रम म्हणतात। 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणातले ट्विस्ट अँड टर्न्स हे एखाद्या थ्रिलर फिल्मपेक्षाही थ्रिलिंग आहे, त्यामुळे इथे प्रत्येक हालचालीला वेगळाच अर्थ असतो। भेटीगाठी होतात दिल्लीत आणि गोंधळ उडतो गल्लीत। आता दिल्लीतून कोणता निरोप घेऊन मुख्यमंत्री राज्यात येतात त्यावरच अमोल मिटकरींच्या ट्विटचं आणि दादा समर्थकांच्या बॅनर्सचं भवितव्य अवलंबून असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।